आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सूरज चौगुले यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. वाढदिवस साजरा केला अनाथ आश्रमातील मुले आणि वृद्धांच्या सोबत. वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक उत्साहाचा दिवस असतो. सूरज चौगुले यांनी आपला वाढदिवस मोठेपणा दाखवण्यासाठी करायचा नाही असे ठरवले. काही लोकांना जगण्यासाठी पुरेसं अन्न मिळत नाही, पुरेसे वस्त्र नसतात, ते उपाशी पोटी अर्ध वस्त्रात असतात, याची त्यांच्या मनात खंत होती. त्यांनी आज वाढदिवसाचे औचित्य साधून अवाढव्य खर्चाला फाटा देत जानकी वृद्धाश्रम येथे वाढदिवस साजरा केला. यावेळी आश्रमातील वृद्ध आणि अनाथ मुलांनी सूरज चौगुले यांचं औक्षण केलं. आश्रमातील मुलांच्या वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझ्या वाढदिवसाची अमूल्य भेट असे त्यांनी उद्गार काढले. यावेळी कल्लापा शिवमूर्ती, विश्वास बालिघाटे, सुभाष चौगुले, दादू चौगुले आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरडोनहून संदीप इंगळे. आज आमचे मित्र स्वाभिमानी युवा नेते सूरज चौगुले यांचा वाढदिवस आम्ही जानकी वृद्धाश्रम येथे येऊन साजरा केला आणि ते येऊन आम्ही बघितलं की आम्हाला जरा आनंद जे एकदम भरून आलं की लांब लांबची लोकं एवढी शिकलेली सवरलेली असतात आणि ते आपल्या आई वडिलाच नेता आणून सोडलेले आहेत. ते आमचे मित्र बाबासाहेब पुजारी ते इथं त्यांनी त्यांचं व्यवस्थित सगळं त्यांनी हे हाताळ त्या लोकांनी सगळंच व्यवस्थित त्यांचे हे हाताळलेले आहेत आणि कुठं रेल्वे स्टेशनवर सोडलेले असतात, कुठं वाडीला सोडलेले असतात, कुठं देवाला जातो म्हणून सांगायचं आणि वाडीला येऊन सोडायचं, कुठं पेट्रोल पंपवर सोडून गेलेले असतात, कुठं स्टँडवर सोडून गेलेले असले. बाबासाहेबांनी एवढं उत्कृष्ट काम केलेलं आहे. आमची खरं म्हणजे त्यांनी सांगताना आमच्या डोळ्या भरून आलेलं आहे आणि प्रत्येक जण आपला वाढदिवस इथं येऊन साजरा केला तर त्यांना ते बाबासाहेब पुजाऱ्यांनी सुद्धा सोपंच होईल. एकेकांचं पाया मोडलेलं सुद्धा बाबासाहेब. आजच्या ह्या काळात मोठमोठे उद्योगपती की जे रेमंड सर की स्वतःच एवढं इस्टेट कमवलेले असतात तरी ते आईवडिलांनी बघत नाहीत, परंतु बाबासाहेब श्रावण बाळ म्हटलं तर मी काय वावरून ठरणार नाही. आणि प्रत्येक व्यक्तीनं आता आम्ही तर त्यांनी मदत करणारच आहे, पण प्रत्येक व्यक्तीनं आपल्या ह्या वृद्धाश्रमात येऊन वाढदिवस काय लई मोठा लागत नाही, परंतु एक अंदाजे क्षण या पोरांच्यावर घालवलं तर ते काय पुढच्या इज्जत कर्मात काय वाव वाया. नमस्कार. आज या ठिकाणी शिरडोनचे आपल्या स्वाभिमानी युवा संघटनेचे धड्यांचे नेते चौगुले साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवारनं विश्वास भालिघाटे व त्यांच्या सगळ्या लोकांनी ठरवलं की बाबा आपण वृद्धाश्रम मध्ये येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा आणि ह्या ठिकाणी त्यांनी येऊन चौगुले साहेबांचा ह्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. त्यांना वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या सगळ्या आजी आजोबांचा देखील त्यांना आशीर्वाद मिळू दे आणि असंच त्यांच्या प्रत्येक कार्याला यश मिळू दे असं मी ईश्वरचरणी आज प्रार्थना करतो आणि त्यांना शतायुष्य लावू दे असं मी करतो. असंच ह्या पद्धतीनं समाजातील सगळ्या लोकांनी फुलना फुलाची पाकळी ह्या पद्धतीने ह्या वृद्धाश्रमसाठी मदत केलात आणि तो वाढदिवस म्हणा किंवा एखादा कुठला तरी कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरा करून आम्हाला आमच्या वृद्धाश्रमच्या ह्या लोकांना दोन वेळचं जेवण नाश्ता चहा पाण्यासाठी जे करत सोय करून तुमच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की ह्या ठिकाणी तुम्ही येऊन मदत करावं आणि अशाच प्रकारचे ह्यांचं वाढदिवस इथं साजरा केलं. त्याचप्रमाणे समाज सर्व्या लोकांनी एक सामाजिक कार्य म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितला तर खूप मोठं त्या लोकांना आधार मिळेल आणि परत एकदा मी चौगुले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.